आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग कोण होते? आदिशक्ती. साक्षात आदिशक्ती देवी. त्यानंतर खरा थरार सुरू झाला. आदितीच्या रूपात साक्षात देवी आली आणि मग पार्टी झाल्यानंतर आपण एक मस्त पैकी प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि सगळ्यांना सांगणार की सुधाकर साहेबांचं निधन झालंय. तुमच्या लाडक्या भाच्याला बांधून ठेवण्यासाठी साखळ दंड घेऊन या. एक मिनिट, तुम्ही जे काही सांगताय ते सगळं जर खरं असेल तर मग आता आपल्या घरात आहे ती मुलगी कोण आहे? आपल्या आदितीचा आत्मा. जिवंत असताना जसं जगणं आवश्यक असतं तसं मेल्यानंतर मोक्ष मिळणं आवश्यक असतं. आणि आदितीला मोक्ष मिळावा असं जर तुला वाटत असेल ना तर त्यावर एकच उपाय, अस्थि विसर्जन. तिचा बाप म्हणून तू हे अस्थि विसर्जन कर आणि माझ्या नातीच्या आत्म्याला शांती मिळून दे. तुझं पण चुकलंच होतं दादा. शाळेत त्या मुलीबरोबर तू असं वागायला नको होतास. तू असं वागला नसतास ना तर पुढचं हे सगळं घडलंच नसतं. डॉली, जे काय घडलं त्यामुळे आपला यशवर्धन आधीच खचलाय आणि आता तू असं बोलणं म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. मला वाटतंय आधीचे सगळे विषय संपवून पुढे काय करायचंय तेवढंच मला सांगा. अस्थि विसर्जन. ठीक आहे, मी तयार आहे. यश भांजे, आधीच त्या अस्थि विसर्जन करायला उशीर झालाय. आता अजून उशीर नको, मुक्ती दे. आपल्या आदितीला मुक्ती दे. बाबा नाही. प्लीज नाही, मला इथेच राहायचंय तुमच्या आजूबाजूला. प्लीज तू असं माझं विसर्जन करू नकोस ना. अदिती बाबा प्लीज, मी जिवंत असताना तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही, कधीच माझा कोणता हट्ट पुरवला नाहीस. निदान माझा आता तरी ऐक ना. मला माफ कर बाळा, तुला सोडून जावंस मलाही वाटत नाहीये. आणि त्या अस्थि विसर्जन करण्याची इच्छाही नाहीये. एखादा बापाला स्वतःच्या मुलाची अस्थि विसर्जन करायला लागणं त्याहून मोठं दुःख नाही, पण आज मला ते करावं लागेल. आजवर तुला प्रेम नाही देऊ शकलो पण निदान तुला मुक्ती तर देऊ शकतो ना. नकोय मुक्ती मला आणि नकोय तुमचा मोक्ष मला. यश, तू तिचं काय ऐकू नको. अरे ती आता आपली पहिली आदिती राहिली नाही, आत्मा आहे ती. तू तिचं ऐकू नकोस यश काहीच. हो दादा, तू तिचा ऐकशील ना तर सगळ्या अडचणीत येऊ. हो, तू ताबडतोब त्या अस्थिचं विसर्जन कर.
बाबा नाही, तू अजिबात त्यांचं काही ऐकायचं नाहीयेस. आधी यांनीच मला मारलं, आता हेच तुला चुकीचा सल्ला देत आहेत. प्लीज तू यांचं काहीच ऐकू नकोस. ही तीच लोक आहेत ज्यांनी माझ्या आईला खूप त्रास दिला, आणि हीच लोक उद्या तुलाही फसवणार आहेत. नाही यश, अरे ती मुद्दाम काहीतरी बोलते. दादा, ती असं बोलून तुला फसवण्याचा प्रयत्न करते. हो, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तिच्या बोलण्यात तुला गुंडाळण्याच्या आधी तू तिला मुक्ती दे. तिला मुक्त करणं ही बाप म्हणून तुझी जबाबदारी आहे आणि कर्तव्य सुद्धा. बाबा प्लीज, प्लीज माझा ऐक ना. आय एम सॉरी बेटा. माणसाचा जन्म झाला की मृत्यू अटळ असतो, आणि मृत्यू झाला की मोक्ष मिळणंही तेवढंच महत्वाचं. समलं तर मला माफ कर, पण आज मी तुझं काहीच ऐकू शकणार नाही. ठीक आहे, तुझं ठरलंय ना, मी तुझ्याकडे हट्ट करणार नाही. पण मला मुक्ती देण्याआधी तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. बोल ना. मला मुक्ती मिळाल्यावर तू एक चांगला माणूस होणार आहेस आणि आईची काळजी घेणार आहेस. बोल ना बाबा. ठीक आहे, मी तुला प्रॉमिस करतो, इथून पुढे मी एक चांगला माणूस म्हणून जगेन आणि तुझ्या आईची पण पूर्ण काळजी घेईन. नक्की ना? नक्की. लव यू बाबा. आय मिस यू बाबा. लव यू टू बेटा. आय विल मिस यू टू. काय केलंस तू? अरे मडक्यातल्या अस्थी पाण्यात सोडण्याला अस्थी विसर्जन म्हणतात आणि तू मडकच पाण्यात सोडून दिलं. अरे आशाने ती पिढ्या कशी जाईल ना? नाही म्हणजे आपल्या आधी तिला कशी मुक्ती मिळणार असं म्हणायचं होतं मला.